नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगाचा भूगोल या विषयावर आधारित पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्याने चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विश्वरचना व सूर्यकुल, पृथ्वीचे अंतरंग व खडक, पृथ्वीवरील खंड व महासागर, जग संकीर्ण या विषयावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न, डॅश डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, बुध. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ऑप्शन क्रमांक 2 हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, नेपच्यून. सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप बेट डॅश डॅश येथे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, अरबी समुद्र. लक्षद्वीप बेट अरबी समुद्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वर्णनावरून योग्य ग्रह निवडा. या ग्रहाला शनीसारखे धुळीचे वलय आहे. हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो. या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे. या वर्णनावरून योग्य ग्रह ओळखायचा आहे. तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, गुरु. गुरु हा ग्रह शनीसारखे धुळीचे वलय आहे. त्यानंतर ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो. गुरु या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, बुध. सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह बुध आहे. पुढचा प्रश्न, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, अमावस्या. सूर्यग्रहण अमावस्येला होऊ शकते. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश डॅश म्हणतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, परिभ्रमण. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, बुध व शुक्र. पुढचा प्रश्न, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, शुक्र. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, शुक्र. पुढचा प्रश्न, चंद्रग्रहण केव्हा दिसते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, पौर्णिमेला. चंद्रग्रहण पौर्णिमेला दिसते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता पृथ्वीचे अंतरंग व खडक यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, द्वितीय भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत. पुढचा प्रश्न, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, तुर्कस्थान. तुर्कस्थान या देशामध्ये अनातोलियाचे पठार आहे. पुढचा प्रश्न, कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, इक्वेडोर या देशामध्ये कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी आहे. पुढचा प्रश्न,
लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक। लावा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात। पुढचा प्रश्न, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना डॅश डॅश म्हणतात। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नैऋत्य मोसमी वारे। मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात। पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश डॅश म्हणतात। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 प्रावरण। पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला प्रावरण असे म्हणतात। पुढचा प्रश्न मित्रांनो, आता पृथ्वीवरील खंड व महासागर यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न, सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भूमध्य सागर व लाल सागर। सुएझ कालवा भूमध्य सागर व लाल सागर या दोन महासागरांना जोडतो। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड। जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड हे आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 180° रेखावृत्त। 180° रेखावृत्त या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात। पुढचा प्रश्न, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पाण्यातील भूकंप। पाण्याखालील भूकंपामुळे समुद्रातील त्सुनामी लाटा तयार होतात। पुढचा प्रश्न, आल्प्स पर्वतरांग कोणत्या खंडात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 युरोप। आल्प्स पर्वतरांग युरोप खंडात आहे। पुढचा प्रश्न, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 टुंड्रा प्रदेश। सील व वॉलरस मासे टुंड्रा प्रदेशात आढळतात। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 180° रेखावृत्त। 180° रेखावृत्त येथे आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे। पुढचा प्रश्न, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्त। दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त विषुववृत्त आहे। पुढचा प्रश्न, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड। मूळ रेखावृत्त इंग्लंड या देशातून जाते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रबळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मालदीव। मालदीव हे हिंदी महासागरातील प्रबळ बेटाचे उदाहरण सांगता येईल। पुढचा प्रश्न, महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। आकाश तेथे हवेची स्थिरता किंवा अस्थिरता, सागरी जलाचे स्थरण या सर्वांवर महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा अवलंबून असते। पुढचा प्रश्न, सागर जलाची घनता कुठून कोठे वाढत जाते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे। सागर जलाची घनता विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जाते। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आफ्रिका। जगातील सर्वात मोठा खंड आफ्रिका आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, आता जगसंकीर्ण यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न, चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चाबहार, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 इराण। इराण या देशामध्ये चाबहार हे बंदर आहे। पुढचा प्रश्न, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका। अमेरिकेतून पोटोमॅक ही नदी वाहते। पुढचा प्रश्न,
उरुग्वे या देशाची राजधानी कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मोंटेविदेओ. मोंटेविदेओ ही उरुग्वे या देशाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न, ग्रँड कॉनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. ग्रँड कॉनियन ही घळई अमेरिकेमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड. जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड आहे. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जपान. आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान देशास संबोधले जाते. पुढचा प्रश्न, साखरेचे कोठार कोणत्या देशास म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 क्यूबा. साखरेचे कोठार क्यूबा देशाला म्हटले जाते. पुढचा प्रश्न, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी रंग वापरला जातो. पुढचा प्रश्न, आशियाच्या सर्वात उंच असणारा रेल्वे पूल. आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरीत आहे, त्याचे नाव काय आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पानवळ. आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल त्याचे नाव पानवळ हे आहे. पुढचा प्रश्न, डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भूटान. भूटान या देशाचा भाग डोकलाम हे पठार आहे. पुढचा प्रश्न, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 थेम्स. थेम्स या नदीवर लंडन हे शहर वसले आहे. पुढचा प्रश्न, इराण या देशाची राजधानी कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तेहरान. इराण या देशाची राजधानी तेहरान ही आहे. पुढचा प्रश्न, बाल्कन प्रदेश हा डॅश डॅश देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तुर्कस्तान. बाल्कन प्रदेश हा तुर्कस्तान देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता. पुढचा प्रश्न, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हंगेरी. हंगेरी या राज्याची राजधानी बुडापेस्ट ही आहे. पुढचा प्रश्न, कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 इक्वेडोर. कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी इक्वेडोर या देशात आहे. पुढचा प्रश्न, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तुर्कस्तान. अनातोलियाचे पठार तुर्कस्तान या देशात आहे. पुढचा प्रश्न, झुलू जमात कोठे आढळते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. झुलू जमात दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळते. पुढचा प्रश्न, ग्रेट बॅरियन रीप कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियन रीप हे आहे. पुढचा प्रश्न, हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 फिनलँड. फिनलँड या देशाची राजधानी हेलसिंकी हे शहर आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जपान. पुढचा प्रश्न, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान. पाकिस्तान या देशामध्ये कुर्द ही जमात आढळत नाही. पुढचा प्रश्न, यांगून हे शहर खालीलपैकी कुठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार. म्यानमार येथे यांगून हे शहर आहे. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश म्हणजे कोणता देश? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जपान. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नाईल। जगातील सर्वात लांब नदी नाईल आहे। पुढचा प्रश्न, साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 क्युबा। क्युबा देशाला साखरेचे कोठार असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, नेपिडो कोणत्या देशाची राजधानी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार। म्यानमार या देशाची राजधानी नेपिडो ही आहे। पुढचा प्रश्न, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 टुंड्रा प्रदेश। सील व वॉलरस हे मासे टुंड्रा प्रदेशात आढळतात। पुढचा प्रश्न, लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक। पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो जपान। ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पर्थ। पर्थ हे शहर ऑस्ट्रेलियामध्ये आहे। पुढचा प्रश्न, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया। कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो। पुढचा प्रश्न, साखरेचे उत्पादन कोणत्या देशात सर्वाधिक होते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 क्युबा। पुढचा प्रश्न, अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 21 किलोमीटर। अर्ध मॅरेथॉनचे अंतर 21 किलोमीटर असते। पुढचा प्रश्न, चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चीन। चहा उत्पादनात सर्वप्रथम देश चीन आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे। नॉर्वे देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो। पुढचा प्रश्न, पांढरे फूल हे डॅश डॅश या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 इटली। इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह पांढरे फूल आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सुंद्रा। सुंद्रा ही गर्ता हिंदी महासागरात आहे। पुढचा प्रश्न, 18व्या शतकाच्या उत्तरार्ध चीनला कोणता देश असे म्हटले जाई? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 निद्रिसा। 18व्या शतकाच्या उत्तरार्ध चीनला निद्रिसा देश असे संबोधले जाई। पुढचा प्रश्न, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही। पुढचा प्रश्न, लिओनार्दो दी विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मिलन। लिओनार्दो दी विन्सी हे संग्रहालय मिलन या शहरात आहे। पुढचा प्रश्न, मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरेबिया। मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का हे सौदी अरेबिया या देशामध्ये आहे। पुढचा प्रश्न, ब्रिक्स देशाच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका। ब्रिक्स देशांच्या समूहामध्ये श्रीलंका या देशाचा समावेश नाही। पुढचा प्रश्न, कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जपान। जपान या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाईल। पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। प्रश्न आहे, जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती नागपूर 2016 विचारलेला आहे। ऑप्शन दिले आहेत, भारत, अमेरिका, ब्राझील, चीन। सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। प्रश्न आहे, जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो।